श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. तसेच या दिवशी आपण जी काही पुण्यकामे करू ती देखील अक्षय राहतात, त्याचे फळ देखील आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे हे असतात, संकटे काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. घरामध्ये आजारपण असतं, भांडणतंडे, वादविवाद हे सतत होत राहतात, घरामध्ये अशांतता पसरलेली असते. अशावेळी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी उपाय आणि सेवा आवर्जून करा की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल व घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल. तर या दिवशी आपल्याला कावळ्याला तसेच कुत्र्याला आणि गायीला काही वस्तू या खाऊ घालायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात, त्यामुळे आपले पूर्वज कोणत्या रूपाने आपल्याकडे येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे या दिवशी आपल्याला दान करणे देखील महत्वाचं आहे. तसेच कोणताही मुका प्राणी दिसेल तर त्याला आपल्याला अन्न हे द्यायचं आहे. तसेच एखादा व्यक्ती जर दाराजवळ आला तर त्या व्यक्तीला देखील आपल्याला तसेच जाऊ द्यायचं नाही. अगदी त्या व्यक्तीला तुम्ही जेवण देऊ शकता किंवा तुम्ही एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण खूप आहे. तर आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण गाय व कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. या दिवशी अगदी आपल्याला कुत्रा घराजवळ मिळाला नाही, अगदी लांब जाण्याची वेळ आली तरी पण तुम्ही लांब जा, पण कुत्र्याला ही वस्तू आपल्याला या दिवशी खाऊ घालायची आहे. तर आपण एक चपाती बनवायची आहे किंवा तुम्ही एखादी भाकर बनवली तरी पण चालेल. चपाती बनवताना त्या चपातीमध्ये आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहे, किंवा जर भाकर बनवणार असाल तर त्या भाकरीमध्ये देखील आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे. चपातीला आपल्याला मोहरीचं तेल हे लावायचं आहे. आता मोहरीचं तेल मिळालं नाही तर तुम्ही फक्त काळे तीळ टाकून चपाती बनवायची आहे आणि आपल्या घरामध्ये भंडारा घ्यायचा आहे. आता जेजुरीवरून आणलेला जर तुमच्या घरामध्ये भंडारा असेल तर तो भंडारा तुम्ही घ्यायचा आहे, किंवा तुम्ही घरामधील हळद घेतली तरी पण चालेल. फक्त मसाल्यातली हळद घेऊ नका, नवीन हळद ही घ्या. आता हळद आणि चपाती घेऊन जायचं आहे, तसेच एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे. आता तुम्हाला जिथे कुत्रा मिळेल तिथे जायचं आहे. काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला तर अति उत्तम होईल, काळ्या रंगाचा नसला तर दुसऱ्या कुत्र्याला देखील तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता. कुत्र्याच्या आता पायावरती पाणी घालायचं आहे, अगदी तुम्ही लांबून घातलं तरी पण चालेल. तसेच कुत्र्याला आपण जो काही भंडारा घेतलेला आहे तो भंडारा कुत्र्याच्या कपाळाला लावायचा आहे आणि कुत्र्याला ही चपाती खाऊ घालायची आहे. अगदी लांबून ही चपाती खाऊ घातली तरी पण चालेल, आपल्याला त्या कुत्र्याचं दर्शन घ्यायचं आहे. यामुळे आपला पितृदोष हा दूर होत असतो व घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदते. तसेच आपल्याला जर शनिदोष असेल, शनीची साडेसाती असेल तर ती देखील दूर होते. तसेच काळ्या चण्यांचा उपाय देखील प्रभावी ठरतो. जर तुमच्या घरामध्ये काळे हरभरे असतील तर या दिवशी काळे हरभरे थोडेसे भिजत घालायचे आहे, ते उकडून घ्यायचे आहे आणि हे काळे हरभरे तुम्ही काळ्या कुत्र्याला खाऊ घालू शकता. यामुळे देखील आपली भरपूर प्रमाणामध्ये संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होत असतात व घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येत असते. तसेच कावळ्याला जसे आपण दही भात हा खाऊ घालतो तसेच तुम्ही कुत्र्याला देखील दही भात हा खाऊ घालू शकता. आपल्याला या दिवशी गोमातेला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देव असतात. तुम्ही जर गोमातेला ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीही भासणार नाही. आता अक्षय तृतीया म्हटलं की गोडाधोडाचा नैवेद्य हा सर्वांच्याच घरी होतो, तर तुम्ही पुरणपोळी ही घ्यायची आहे. एक पुरणपोळी घ्यायची आहे, तिच्यावरती आपण थोडीशी हळद ही पसरवायची आहे. तसेच शुद्ध तूप टाकायचं आहे, या पुरणपोळीचा रोल करायचा आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे, हळद कुंकू घ्यायचं आहे आणि जिथे पण गोमाता असेल तिथे आपल्याला जायचं आहे. अगदी गोमातेसाठी तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील जाऊ शकता. या दिवशी केलेलं पुण्यकाम हे अक्षय राहतं. तसेच या दिवशी जी काही सेवा करतो ती सेवा ही प्रभावी ठरतेच, त्यामुळे तुम्ही गोशाळेत देखील जाऊ शकता. आता आपण गोमातेच्या प्रथम पायावरती पाणी घालायचं आहे. तसेच गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपण जी काही पोळी आणलेली आहे ती गोमातेला खाऊ घालायची आहे. शक्यतो तरी हातातून खाऊ घाला,
कारण की गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल. आणि हातातून चपाती देणे किंवा पोळी देणे शक्य नसेल तर तुम्ही साईडला ठेवू शकता. मग गोमातेच्या पाठीवरून आपण 3 वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. गोमातेचे मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे व लवकरात लवकर पूर्ण होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे. गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे किंवा गोमातेच्या जवळ आसपास जी काही माती आहे ती थोडीशी माती आपण घ्यायची आहे, आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या घरामधील लहान मुले असतील किंवा मोठी माणसे असतील त्यांच्या कपाळाला देखील ही माती आपण लावायची आहे. आता ज्यांना पुरणपोळी खाऊ घालणे शक्य नसेल किंवा जे पुरणपोळी बनवणार नसतील तर त्यांनी एक चपाती घ्यायची आहे. चपातीवरती थोडासा गूळ हा पसरून घ्यायचा आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि ही चपाती तुम्ही गोमातेला खाऊ घालू शकता. तसेच या दिवशी आपण कावळ्याला देखील पोळी ही खाऊ घालायची आहे किंवा थोडासा भात हा शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ टाकायचे नाही. हा भात शिजून झाल्यानंतर थोडासा थंड होऊन द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही तो एका पतरवाळीवरती काढायचा आहे. आता या भातावरती आपल्याला खडीसाखर ही टाकायची आहे आणि हा जो काही भात आहे तो आपण छतावरती नेऊन ठेवायचा आहे की जिथे कावळा हा भात खाऊन जाईल. किंवा जर छतावरती ठेवणे शक्य नसेल तर घराच्या पुढे दक्षिण दिशेला देखील हा भात ठेवू शकता की जिथे कावळा हा भात खाऊन जाईल व आपल्याला आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद मिळेल. घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल. या दिवशी कोणतंही वाईट काम करायचं नाही किंवा कुणासोबतही भांडण तंटे वादविवाद हे घालायचे नाही. आपण जर असे केले तर वर्षभर तसे आपल्यासोबत होत राहील. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यावी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.